खांदा कॉलनीतील शंकर मंदिराजवळील उद्यानामध्ये ओपन जिम सुरू झाली आहे. या जिमचं काम पनवेल महापालिकेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या नगरसेवक निधीमधून झालंय. या जिमचं उद्घाटन मॉर्निंग योगा ग्रुपचे संजय वैद्य यांच्या हस्ते मंगळवारी झालं. या उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड, सुनील श्रीखंडे यांच्यासह मॉर्निंग योगा ग्रुप, आनंदी ग्रुप आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. खांदा कॉलनीमधील आमचा मॉर्निंग योगा ग्रुप हा मोठा एक ग्रुप आहे आमचा. सकाळचे कमीत कमी 200-250 लोक इथे अशी मॉर्निंग योगा घेण्यासाठी असतात आणि या परिसर खांदेश्वर तलावाच्या परिसरामध्ये सर्वजण आम्ही जॉगिंग योगा असा एक मोठा ग्रुप आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून हा परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल, हा परिसरातील कुठली चांगली व्यक्ती आपला परिसर विकास कामं करता येतील कसे काय, हे सर्व आम्ही या मॉर्निंग योगा ग्रुपच्या माध्यमातून हे सगळे आम्ही इथं अशी करत असतो आणि त्याच ग्रुपचा मी एक सदस्य आहे या नात्याने. आणि या इथला मी खांदा कॉलनीतला मी एक नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचा इथला खांदा कॉलनीचा मी विभागाचा अध्यक्ष आहे. या नात्याने मी सुद्धा इथंशी बारकाईने लक्ष देऊन आम्ही या भागातली कामं करत असतो. जशी जशी आता खांदेश्वर तलावाचे मागे मी पूर्ण खांदा तलावाचा शुभीकरण होण्यासाठी 3.5 कोटीची आम्ही फाईल तयार केली होती, तर ते दुर्दैवाने आताचे शिडकोचे चीफ इंजिनियर गोडबोले साहेब यांच्या थोड्याशा अरमुठ्या भूमिकेमुळे त्याही ते रिजेक्ट केली, कारण आता ही छिडको काम करणार नाही, ते काम आपली महानगरपालिका करेल अशा भूमिकेने त्याही ते का त्या फाईल रिजेक्ट केली आणि तो काम थांबून गेला. त्यावेळी आम्ही ज्यावेळेला स्थिती एस्टिमेट बनवली होती त्यामध्ये पूर्ण तलावाचा गाल काढणे, तलावाला 2 विसर्जन घाट बनवणे आणि जॉगिंग ट्रॅकचं तिथंशी कॉलम करून त्याला तो पूर्ण तयार करणे असा तो एक होता. आणि काही तो असे सर्व त्याचे आम्ही त्या पकडलं होतं. तिथं 3.5 कोटीचा काम होता पण ते दुर्दैवाने टेंडर प्रोसिजरला आला आणि त्याच्यावरती रिमांड केला त्याच्यावरती रिजेक्ट केलं गोडबोले साहेबही. हे थोडंसं आम्हाला सर्वच आम्हाला मला दुःख झाले. आम्ही एवढी मेहनत घेऊन आमच्या सर्व ग्रुपला सुद्धा त्याचं मी सकाळी माहिती दिली तर जरासं सगळ्यांना त्याचं वाईट वाटलं. हे सगळे करत असताना आम्ही इथला लाईटीचा विषय असू द्या, गार्डनमधला जसा खांदेश्वर तलावाचं गार्डन आहे तसं सेक्टर 7 गार्डन आहे अष्टविनायकचं तिथलं सुद्धा आम्ही बारकाईने लक्ष देतो. तसं 9 सेक्टरमध्ये तिथंसुद्धा मी एक जिम बसवलेली आहे 1 वर्षा अगोदर. तिथंसुद्धा लाईटचा विषय असू द्या, जिमचा विषय असू द्या, तिथलं काही विषय आहे ते आम्ही तिथंशी बारकाईने लक्ष कामं करत असतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.